विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपली ही जी परीक्षा आहे NMMS ची ती येत्या 19 तारखेला आहे, हे सर्व तुम्हाला ज्ञात आहेच। त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागले असालच, आणि तयारी जर झाली नसेल तर आणखी वेगाने कामाला लागा, तयारीला लागा, अभ्यास करा, अभ्यासाचा टायमिंग वाढवा आणि येणाऱ्या परीक्षेत घवघवीत यश मिळवण्याचा प्रयत्न करा। चला तर मग आजच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि सत्राला सुरुवात करतो। मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण 71 ते 80 हे प्रश्न अभ्यासले होते उत्तरासह। आता त्यापुढील म्हणजेच 81 ते त्यापुढील प्रश्न उत्तरासहित आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, NMMS यामधील हा जो पेपर आहे शालेय क्षमता चाचणी, या पेपर अंतर्गत विषय गणितमध्ये विचारल्या जाणाऱ्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा MCQ चे उत्तर आपण या ठिकाणी प्रश्नासह उत्तर घेत आहोत। चला तर मग आजच्या या सत्रातील पहिला प्रश्न काय ते बघूया। प्रश्न 81 वा, लासलगाव येथील एका शेतकऱ्याने मागील 7 वर्षात पिकवलेल्या कांद्याचे उत्पादन क्विंटलमध्ये दिलेले आहे, त्यावरून कांदा उत्पादनाचा मध्य किती हे आपल्याला काढायचं आहे। लासलगाव येथील एका शेतकऱ्याने मागील 7 वर्षात पिकवलेल्या कांद्याचे उत्पादन क्विंटलमध्ये दिलेले आहे, हे खाली दिलेले आहे, त्यावरून कांदा उत्पादनाचा मध्य किती हे काढायचं आहे आपल्याला। हे पहिल्या वर्षी झालेले उत्पन्न आहे 259, दुसऱ्या वर्षी 252, तिसऱ्या वर्षी 287, चौथ्या वर्षी 441 क्विंटल आणि पाचव्या 393, सहाव्या 385 आणि सातव्या वर्षात 497 असं कांद्याचं उत्पादन झालेलं आहे एका शेतकऱ्याला। आणि आपल्याला यावरून कांदा उत्पादनाचा मध्य किती हे काढायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, या सर्वांची बेरीज करावं लागेल। या सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर ही बेरीज जवळपास 25 ते 13 अशी येते, 25 ते 13। आता हे 25 ते 13 आहे, आता एकूण वर्ष किती आहेत, 7 वर्ष आपण हा कांदा पिकवलेला आहे आणि याला भागीला 7 केल्यानंतर आपल्याला मध्य मिळून जाते आणि हा जो मध्य आहे तो आपल्याला मिळते 359, 359 म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट, हे पहिलं ऑप्शन हे उत्तर आहे। मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले होते, पहिलं ऑप्शन 359 होतं, दुसरं 358, तिसरं 347 आणि चौथं ऑप्शन म्हणजेच पर्याय 349। असे 4 पर्याय होते, त्यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 1, 359। तर अशा प्रकारे हा आपण पहिला प्रश्न स्पष्टीकरणासह या ठिकाणी समजून घेतलेला आहे। वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। बघा, हा प्रश्न क्रमांक 82, वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7 तास 4 आहे। वडील व मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7 तास 4 असून दोघांच्या वयांची बेरीज 88 आहे, दोघांच्या वयांची बेरीज 88 आहे, तर मुलाचे वय किती हे आपल्याला काढायचं आहे आणि पर्याय आहे 28, 30, 32 आणि 33 वर्ष। तर आपण काय मानूया, वडिलांचे वय 7x आणि मुलाचे वय 4x असं मानूया। असं मानल्यानंतर आपल्याला काय मिळून जाते, एक समीकरण मिळून जाते, समीकरण या प्रकारचं, 7x अधिक 4x, दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 88 आहे दिलेलं आहे, हे या ठिकाणी 88 आहे। तर म्हणून आपण या दोघांच्या वयांची बेरीज केली तर 11x बरोबर काय मिळून जाते आपल्याला, 11x बरोबर 88 मिळून जाते, 11x बरोबर 88, म्हणून x बरोबर 88/11 म्हणजेच 8। x बरोबर 8 ही किंमत आपण 4x मध्ये ठेवली, कारण मुलाचं वय किती मानलं आपण, 4x आणि वडिलाचं 7x। आता 4 × 8 म्हणजे 4×8 32 म्हणजेच ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर झालं। या ठिकाणी 4x बरोबर किती, 32, 32। अशा प्रकारे आपण दुसरा
म्हणजेच आजच्या सत्रातला दुसरा आणि माझ्या पेपर नंबर 4 मधील 82 नंबरचा प्रश्न आपण अशा प्रकारे समजून घेतला मित्रांनो. यानंतर नेक्स्ट तो येणारा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर हा बघा सुविचार, अतिशय सुंदर सुविचार आहे. सुविचार काय म्हणतो आपल्याला, जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते साकारही करू शकता. म्हणजे स्वप्न बघणारा व्यक्ती जो आहे तो ते बघलेले स्वप्न साकार करण्याची धमकसुद्धा अंगी बाळगतो. म्हणजेच आणि मित्रांनो, स्वप्न बघणं हे काही वाईट नाही, चांगलंच आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी त्या पद्धतीने कष्ट घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच या ठिकाणी म्हणलेलं आहे की जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते साकारही करू शकता. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 83. सुरेशने एक मोटार 4 लाख रुपयास खरेदी केली. दरवर्षी मोटारीची किंमत 10% कमी होत असेल तर 3 वर्षानंतर मोटार विकून किती रुपये मिळतील? काय केलं, सुरेशने एक मोटार 4 लाख रुपयास विकत खरेदी केली. दरवर्षी मोटारीची किंमत 10% कमी होत असेल तर 3 वर्षानंतर मोटार विकून त्याला किती रुपये मिळतील? दरवर्षी या मोटारीची किंमत 10% कमी होत आहे, कारण त्याचा घसारा वगैरे होतो ना, त्यामुळं त्याची किंमत कमीच होणार. तर अशा प्रकारे त्या 4 लाखाची 3 वर्षानंतर किंमत किती होईल असं विचारलेलं आहे आपल्याला. आणि या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 3,91,600, 2,91,600, 2,96,500 आणि 3,20,000. नाही, 3,91,600 बरोबर आहे, 2,91,600, 2,96,500 आणि 3,20,000 अशी किंमत आहे. असे पर्याय आहेत, या 4 पर्यायापैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. तर आता मित्रांनो बघा, या ठिकाणी मोटार खरेदी जी केली ती 4 लाखाला केलेली आहे आणि 4 लाखाचे 10% जर आपण काढले तर ते 36,000 होतात. म्हणजे पहिल्या वर्षी 36,000 एवढे कमी मिळाले. आता दुसऱ्या वर्षीची मुद्दल असेल 3,60,000. आता या 3,60,000 32,400 रुपये होतात 10%. पुन्हा 32,400 म्हणजेच 3,24,000 एवढ्या रकमेचे 10% जर काढले आपण तर ते पुन्हा होतात 32,400. असे प्रत्येक 3 वर्षाची जर आपण अमाऊंट काढली तर ती अमाऊंट येते जवळपास 10,84,000. म्हणजे आता बघा ना, आता पहिल्या वर्षी 4 लाखाचं जे व्याज किंमत व्हायली कमी झालेली 10%, ते व्हायली 36,000. तर आपण या ठिकाणी 36,000 लिहू, 36,000 लिहिले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी अमाऊंट कमी झाला आणि त्या अमाऊंटची 10% झाले 32,400. रुपये आणि पहिल्या वर्षीचे किती होते 36,000. अशी टोटल रक्कम किती व्हायला लागली त्या तिन्ही वर्षाची मिळून, पहिल्याचे 40,000 धरा ना, पहिल्या वर्षीचे 4 लाखाचे 40,000, दुसऱ्या वर्षी 36,000, तिसऱ्या वर्षी 32,400. एवढे कमी कमी अमाऊंट व्हायला लागली प्रत्येक वर्षाची. प्रत्येक वर्षाची सारखीच अमाऊंट का कमी झाली नाही, कारण आता पहिल्या वर्षीची मुद्दल किती होती 4 लाख होती, म्हणजेच त्याचे 40,000 झाले. त्यानंतर दुसऱ्या वर्षीची मुद्दल त्या गाडीची किंमत कमी झाली ना 40,000, म्हणजे 3,60,000, त्याचे आले 36,000, म्हणजे 10% किंमत कमी झाली. तिसऱ्या वर्षी 32,400. अशी ही टोटल अमाऊंट जी झाली ते मित्रांनो ही झाली एकूण 10,08,400 रुपये.
10,08,400 रुपये एवढी किंमत टोटल अमाऊंट, म्हणजेच किती आहे टोटल अमाऊंट आहे 4 लाख. या 4 लाखामधून एवढी मायनस केली, एवढी मायनस केल्याच्यानंतर आपल्याला मिळून जाते 2,91,600, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. तुम्ही खात्री करून बघा, तुमच्या वेळेमध्ये सोडवा. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. रामरावांनी 160 मीटर लांब आणि 120 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेतामध्ये 15 मीटर बाजू असणारी चौरसाकृती विहीर खणलेली आहे व बाकीचे क्षेत्र पिकाऊ आहे, तर पिकाऊ क्षेत्र किती चौरस मीटर आहे? पिकाऊ क्षेत्र रामरावाच्या शेतामध्ये किती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहेत 19,105, 18,985, 18,975 आणि 18,500. यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि आपण सूत्राचा उपयोग करून जर याचं काढली तर ही आपल्याला मिळेल पिकाऊ क्षेत्र 18,975 चौरस मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी जो आहे तो आहे 3 नंबर. चला तर नेक्स्ट पाहूया यानंतरचा प्रश्न 85. प्रश्न क्रमांक 85 बघा. 50 सेमी उंची व 88 सेमी परिघ असणाऱ्या वृत्तचित्तीचे घनफळ किती? पर्याय आहे 30,600, 30,800, 31,500 आणि 30,400 घन सेंटीमीटर. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे 30,800 घन सेंटीमीटर. सूत्राचा उपयोग करून हे सोडवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 86. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर लंब ए बी ही जीवा काढलेली असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे, तर जीवेची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी पर्याय आहेत 24, 18, 10 आणि 26. आता बघा या ठिकाणी अशा प्रकारे काढता येईल तुम्हाला. हे वर्तुळ आहे आणि हा त्याचा केंद्र आहे ओ. या ओ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर एक जीवा काढलेली आहे. जीवेचं नाव ए बी आहे आणि त्रिज्या किती आहे 13 आहे. अशा प्रकारे जर आपण ही आकृती काढली आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला, या ठिकाणी बिंदू सी घेतला, तर ट्रँगल ओ सी ए ओ सी बी मध्ये समजा त्रिकोण ओ सी बी ओ सी बी हा जो आहे हा पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करण्यासाठी आपल्याला काटकोन त्रिकोण आपण समजूया ओ सी बी. आणि या ओ सी बीमध्ये 13 चा वर्ग बरोबर ओ सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग हे असं करून आपल्याला काढता येईल. म्हणजे 5 13 चा वर्ग 169 आणि 25, 169 मायनस 25 जे होईल ते असेल जीवा ए बी ची लांबी. जीवा ए बी ची लांबी म्हणजे आपल्याला बी सी मिळेल, बी सीच्या दुप्पट केलं तर आपल्याला ए बी ची लांबी मिळून जाते. म्हणून अशा प्रकारे जर आपण हे सोडून बघितलं तर याचं उत्तर आपल्याला येईल अचूक पर्याय नंबर 24, पर्याय नंबर 1 24 घन सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या माहितीवरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ते काढा. खाली दिलेल्या माहितीवरून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती हे काढायचं आहे आपल्याला. आणि ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या किती आहे मित्रांनो 7 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग असते. पायाची किंमत 22/7 जर ठेवली आणि पाय आरचा वर्ग म्हणजेच आरची किंमत 7 7 × 7 म्हणजे 7 7 कॅन्सल होऊन आपल्याला काय मिळते मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय मिळेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर मिळेल 22 × 7 हे 7 7 कटले 22 × 7 154 मिळेल. आता हे 154 आपल्याला कशामधून मायनस करायचे, 154 मधून मायनस काय करायचं आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ किती निघेल
चौरसाची बाजू आपण जर समजा एक एक्स मानली तर चारही बाजू सारख्याच असतात. आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग. आता सुरुवातीला एक्स काढण्यासाठी काय करूया, आपण हा ट्रायंगल विचारात घेऊ आणि आता ही बाजू सात आहे म्हणजे हे हा जो हायपोटेनियस होईल कर्ण होईल या चौकोनाचा हा 14 होईल म्हणजेच 14 × 14 196 / 2 अशा प्रकारे आपल्याला हे मिळून जाईल. आणि याच्यामधून हे मायनस केल्याच्यानंतर आपल्याला याचं उत्तर अचूक पर्याय जो मिळेल तो आहे 56 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे हे सुद्धा आपल्याला सोडता येईल. नंतरचा प्रश्न बघूया 88. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सूत्राचा वापर करावा लागेल मित्रांनो. प्रश्न काय आहे, मोठ्या कंसामध्ये एक छोटा कंस आहे 11.7 त्याचा वर्ग वजा 7.3 कंसाचा वर्ग भागीला 11.7 वजा 7.3 बरोबर किती हे काढायला सांगितलं आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला असं करता येईल, या सूत्राचा उपयोग करता येईल. कोणतं सूत्र? ए प्लस बी एका कंसात दुसऱ्या कंसात a - b आणि त्याला छेद a - b. तर असं a - b कटून जाईल, काय राहील आपल्याला a + b. आता या ठिकाणी a काय आहे 11.7 आहे आणि b काय आहे 7.3 आहे. तर या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळते 19. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येईल सूत्राचा उपयोग करून. त्यानंतरचा नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, 89 प्रश्न. 8 सेमी बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाची लंब उंची किती असं विचारलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी आपण एक ट्रायंगल घेतला, हा ट्रायंगल काढला आणि याची बाजू आहे 8, प्रत्येक बाजू समभुज असल्यामुळं, आणि हा परपेंडिक्युलर लंब काढला याच्यावर. तर पुन्हा एकदा आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून हा ट्रायंगल विचारात घेतला, ए बी आणि डी. तर आपल्याला ए बी हा कर्ण असेल म्हणून 8 वर्ग म्हणजे 64 वजा, आता ही बी सी जी आहे ती 8 आहे म्हणून बी डी बरोबर 4 + 4 म्हणजे 64 + 16 जर केले आपण तर हे आपल्याला मिळून जाते 48 आणि वर्गमुळात 48 म्हणजेच काय 16 × 3 म्हणजेच 16² 4 आणि 3 म्हणजे 4² 3 हे उत्तर आपल्याला मिळून जाईल म्हणजेच पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाची लंब उंची काढता येईल मित्रांनो. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 90. 81x² + 16y² चे अवयव कोणते आणि खाली पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 9x² + 4y² एका कंसात दुसऱ्या कंसात 9x² + 4y² त्याच्यानंतर पर्याय नंबर 2 9x + 4y 9x - 4y पर्याय क्रमांक 3 3x² + 4y² 3x + 4y आणि 3x - 2y आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9x² + 4y² एका कंसात दुसऱ्या कंसात 3x + 2y आणि तिसऱ्या कंसात 3x - 2y. तर यापैकी करेक्ट उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तर कसं तर बघा, आता या ठिकाणी 81x² + 16y² म्हणजेच काय 9x + 4y कंसाचा वर्ग आणि 9x² असं झालं. आता हे काय झालं, मग a² - b² आणि a² - b² याचा जर आपण विस्तार केला तर आपल्याला काय मिळून जाते,
आपल्याला मिळते बघा मित्रांनो ए अधिक बी एका कंसामध्ये आणि ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी। तर अशा प्रकारे ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच काय 9x अधिक 4y एका कंसात आणि 9x वजा 4y दुसऱ्या कंसात। अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 अचूक पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण असे आपण या ठिकाणी 10 प्रश्न आजच्या सत्रामध्ये घेतलेले आहे, याचा जास्तीत जास्त सराव करा कारण परीक्षा फारच जवळ येत आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना सांगा, मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या, त्यांना पण तुमच्यासोबत आणा आणि प्रयत्न जरूर करा, जो प्रयत्न करेल तो नक्की यशस्वी होईल। मित्रांनो भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद।